लोक महाविद्यालय वर्धा, गृह अर्थशास्त्र विभाग। मी डॉक्टर अफसाना। आज BSM 2 विद्यार्थ्यांना 29/4/2022 माध्यमिक रंगांचं प्रात्यक्षिक करून घेत आहे। आणि माध्यमिक रंग म्हणजे काय, तर माध्यमिक रंगांची मी एक डेफिनेशन सांगत आहे, व्याख्या सांगत आहे। प्रथम श्रेणीचा एक व द्वितीय श्रेणीचा एक हे दोन्ही रंग समप्रमाणात एकत्र करून जो रंग तयार होतो त्याला माध्यमिक रंग असं म्हणतात। तर अशा प्रकारे आपल्याला समप्रमाणात रंग घेऊन माध्यमिक रंग तयार करायचा आहे। आणि माध्यमिक रंग चक्र आपल्याला इथे प्रात्यक्षिक करून घ्यायचं आहे। तर ह्या प्रात्यक्षिक करायसाठी डिझाईन तयार करत आहे। माध्यमिक रंगांचं रंगचक्र तयार करण्यासाठी ह्या BSM 2 विद्यार्थिनी गृह अर्थशास्त्र लॅबमध्ये बसलेल्या आहेत आणि आपलं प्रात्यक्षिक करायला सुरुवात करत आहे। माध्यमिक रंगांच्या छटा, तो रंग ज्या रंगापासून बनलेला आहे त्याच्या मधली येते। माध्यमिक रंगाचे नाव प्राथमिक रंगापासून सुरू होते। माध्यमिक रंग एकूण 6 आहेत आणि ते 6ही रंग आपण माध्यमिक रंगचक्रामध्ये लावून घेणार आहे, तयार करणार आहे। आणि ते माध्यमिक रंगचक्र आपण त्या रंगाने करून घेणार आहे। तर आता आमच्या मुली प्रात्यक्षिकमध्ये रंग तयार करत आहे। तर ह्या BSM 2 विद्यार्थिनी प्रात्यक्षिक करताना माध्यमिक रंगाचं गृहअर्थशास्त्र विषयाच्या लॅबमध्ये बसलेल्या आहेत आणि आपलं वर्क करून घेत आहे। तर पिवळसर हिरवा रंग ह्या विद्यार्थिनीने तयार करून घेतलेला आहे, प्रात्यक्षिक मला दाखवत आहे। तर पिवळा रंग अजून हिरवा रंग घेऊन पिवळसर हिरवा रंग तयार झालेला आहे। आणि हे आपल्या माध्यमिक रंगाचं जे रंगचक्र त्यांनी तयार केलेलं आहे पेन्सिलनी, त्यावरती त्या लावून घेत आहे। तर ह्या आमच्या विद्यार्थिनी प्रात्यक्षिक करताना गृहअर्थशास्त्राच्या लॅबमध्ये। तर पिवळसर हिरवा रंग यांनी तयार केला आहे आणि आपल्या प्रॅक्टिकल बुकमध्ये रंगचक्रामध्ये ह्या लावून घेत आहे रंग। तर निळसर हिरवा रंगातनं तयार करत आहे ह्या, आणि निळसर हिरव्या रंगाचं प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवत आहे। दोन्ही रंग समप्रमाणात घेऊन निळा प्लस हिरवा निळसर हिरवा रंग तयार करत आहे। आणि त्याचं हे आमच्या मुली प्रात्यक्षिक करताना विद्यार्थिनी प्रात्यक्षिकमध्ये त्यांनी रंग तयार करून घेतले नाही, हा रंग तयार झाला आहे की ह्याचे मुली आमच्या विद्यार्थिनी चेक करत आहे। तर रंग तयार बरोबर झालेला आहे, सेम प्रमाणात दोन्ही रंग घेतलेले आहेत आणि आता हे आपल्या रंगचक्रामध्ये लावून घेत आहे। तर हे निळसर हिरवा रंग तयार केलेला आहे आणि इथे त्यांनी रंगचक्रामध्ये लावून घेतलेले आहे। तर ह्या प्रात्यक्षिक करताना विद्यार्थिनी, तर आता आपल्याला माध्यमिक रंगामध्ये निळसर जांभळा रंग तयार करायचा आहे। तर आधी आपल्याला जांभळा रंग तयार करायचा आहे। तर जांभळा रंग निळा प्लस लाल मिळून जांभळा रंग तयार करत आहे ह्या विद्यार्थिनी प्रात्यक्षिक दाखवत आहे मी तुम्हाला। निळा प्लस लाल मिक्स करून दोन्ही रंग सेम प्रमाणात घ्यायचे आहे आणि मिक्स करा, तर जांभळा रंग तयार होईल। तर बघा, ही चेक करून घेत आहे विद्यार्थिनी की जांभळा रंग आला की नाही आला। तर बरोबर आलेला आहे जांभळा रंग। लाल मिक्स करायचा आहे, जे रंग आपण जांभळा रंग तयार केलेला आहे, निळा जांभळा रंग तयार केलेला आहे लाल प्लस निळाने, आणि आपल्याला लालसर जांभळा रंग तयार करायचा आहे। तर लालचा इफेक्ट दाखवायचा आहे म्हणून आपण त्या जांभळ्या रंगामध्ये लाल रंग मिक्स करत आहे। तर लालसर जांभळा हा रंग तयार होईल आणि झालेला आहे। तर ही चेक करत आहे। तर अशा प्रकारे मुलींनी लालसर जांभळा रंग तयार केलेला आहे त्याचं प्रात्यक्षिक। आणि आपला रंग तयार करून आपल्या रंगचक्रामध्ये यांनी जे तयार केलेलं आहे ड्राइंग, त्या रंगचक्रामध्ये त्या लावून घेत आहे। तर लालसर जांभळा रंग ह्या रंगचक्रामध्ये लावत आहे, तयार करून घेतलेला आहे।
लालसर तांबडा रंग तयार करून हे आपल्या प्रॅक्टिकल रंग मध्ये जी ड्रॉइंग आखलेली आहे रंगचक्राची तिथे लावून घेत आहे आणि ही प्रात्यक्षिक करताना मी विशाखाला दाखवत आहे आणि इतरही विद्यार्थ्यांनी आपल्या रंगचक्रामध्ये रंग लावून घेत आहे। तर हे माध्यमिक रंग तयार केलेले आहेत आणि त्याचंच प्रात्यक्षिक मी तुम्हाला इथे मुली करत आहे आणि ते दाखवत आहे। तर आपण आता निळसर जांभळा रंग तयार करत आहे आणि जांभळा रंग लाल प्लस निळा मिक्स करून जांभळा रंग तयार करून घेतलेला आहे आणि त्यासाठी नंतर आपण निळसर जांभळा रंग तयार केला आहे। तर जांभळा रंग आपण आधीच तयार केलेला आहे त्यात प्लस निळा रंग टाकलेला आहे म्हणजे निळा प्लस जांभळा मिळून निळसर जांभळा रंग या मुलींनी इथे प्रात्यक्षिक करून घेत आहे आणि रंग तयार केलेला आहे निळसर जांभळा रंगाचा आणि रंग तयार झालेला आहे आणि ते आपल्या रंगचक्रामध्ये लावून घेत आहे प्रात्यक्षिक करताना ह्या विद्यार्थिनी। तर निळसर जांभळा रंगाचं प्रात्यक्षिक मुलींनी करून घेतलेलं आहे आणि रंगचक्रामध्ये लावून घेतलेलं आहे अशा प्रकारे हा रंग इथे दिसून येत आहे ह्या माझ्या विद्यार्थिनी प्रात्यक्षिक करताना निळसर जांभळा रंगाचं प्रात्यक्षिक ह्या करत आहे रंगचक्रामध्ये लावून घेत आहे। तर ह्या विद्यार्थिनी आहेत। तर बघा नारंगी रंग तयार केलेला आहे लाल प्लस पिवळा ह्यापासून नारंगी रंग तयार केलेला आहे। तर हे प्रात्यक्षिक करताना आमच्या विद्यार्थिनी लालसर नारंगी आपण रंग तयार करत आहे। तर ऑलरेडी आपल्याला नारंगी रंग तयार करून घ्यायचं आहे। तर नारंगी रंग आपण आमच्या विद्यार्थिनी तयार केलेला आहे लाल प्लस पिवळ्यापासून नारंगी रंग तयार झालेला आहे। आता त्यात मिक्स करायचं आहे लालसर नारंगी। तर लालसर नारंगी हा रंग तयार झालेला आहे आणि चेक करून घेत आहे अशा प्रकारे लालसर नारंगी रंगाचं यांनी प्रात्यक्षिक करून घेतलेलं आहे। आता ह्या आपल्या प्रॅक्टिकल वर्कमध्ये इथे रंगचक्रामध्ये लावून घेत आहे। तर आपल्याला आधी नारंगी रंग तयार करायचा लाल प्लस पिवळा मिळून आपण नारंगी रंग तयार केलेला आहे। नारंगी रंग तयार झाल्यावर आपण त्यात लालसर नारंगी आपण रंग तयार करायचा होता। तर पुन्हा आपण नारंगी रंगामध्ये लाल रंग मिक्स केलेला आहे आणि त्यापासून आपल्याला रंग मिळालेला आहे लालसर नारंगी। तर रेडची छटा जास्त दाखवायची आहे म्हणून आपण नारंगी रंगामध्ये रेड कलर पुन्हा मिक्स केलेला आहे नारंगी प्लस रेड असं लालसर नारंगी रंग तयार झालेला आहे आणि हा प्रॅक्टिकलमध्ये रंगचक्रामध्ये लावून घेत आहे। तर मी तुम्हाला त्या प्रात्यक्षिक करताना विद्यार्थिनी दाखवत आहे प्रात्यक्षिक वर्क करताना ह्या आमच्या विद्यार्थिनी टेबलवर सगळ्या बसलेल्या आहेत गृहअर्थशास्त्राच्या लॅबमध्ये ह्या विद्यार्थिनी आपलं प्रॅक्टिकल करून घेत आहे। तर आपल्याला पिवळसर नारंगी रंग तयार करायचा आहे। तर नारंगी रंग तयार करून घेतलेला होता नारंगी रंग आपण लाल प्लस पिवळा मिळून नारंगी रंग तयार करून घेतलेला होता आणि आता आपल्याला नारंगी रंग तयार झाल्यावर तर पिवळा मिक्स करायचा आहे। तर नारंगी पिवळसर नारंगी रंग तयार होईल आणि ह्या मुली प्रात्यक्षिकमध्ये रंग तयार करत आहे आणि चेक करून घेत आहे आलेला आहे की नाही आलेला आहे रंग। तर पिवळसर नारंगी रंग तयार करताना पिवळा रंग टाकत आहे नारंगी रंगामध्ये आणि पिवळसर नारंगी रंग हा तयार झालेला आहे आणि हा आपल्या रंगचक्रामध्ये लावून घेत आहे चेक करत आहे। तर हा रंग आलेला आहे आणि आता ह्या आपल्या रंगचक्रामध्ये लावून घेत आहे। तर पिवळसर नारंगी रंग प्रात्यक्षिकमध्ये यांनी दाखवलेलं आहे की कसं तयार करायचे कोणते रंग घ्यायचे आणि ते रंग घेऊन पिवळसर नारंगी रंग तयार करून घेतलेला आहे आणि आता हे प्रॅक्टिकल रंगचक्र बुकमध्ये रंगचक्र तयार करत आहे आणि त्या रंगचक्रामध्ये ह्या पिवळसर नारंगी रंगाचा वापर करून आपलं रंगचक्र ह्या पूर्ण करत आहे। सहा रंगाचं हा माध्यमिक रंगाचं रंगचक्र यांचं तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे हे प्रात्यक्षिक करताना BSM2च्या विद्यार्थिनी गृहअर्थशास्त्राच्या लॅबमध्ये प्रात्यक्षिक करताना दिसून येत आहे।
तर हे माध्यमिक रंगचक्राचं आम्ही रंगचक्र तयार करून घेतलेलं आहे. आमच्या मुलींनी स्वतः इथे प्रात्यक्षिकमध्ये रंग तयार केलेले आहेत आणि ते रंगचक्रामध्ये लावून घेतलेले आहेत. आणि ह्या गृहअर्थशास्त्राच्या लॅबमध्ये स्वतः प्रॅक्टिकल वर्क करून घेत आहे. मी यांचं प्रॅक्टिकल वर्क करून घेत आहे आणि ह्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करताना मी तुम्हाला दाखवत आहे. प्रात्यक्षिक करताना ह्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला दिसत आहे. तर बघा, आज आपण माध्यमिक रंगाचं रंगचक्राचं आपण प्रात्यक्षिक घेतलेलं आहे आणि मुलींनी पूर्ण केलेलं आहे. तर ही रेणुका चौधरी ते माध्यमिक रंगचक्राविषयी दोन शब्द तुम्हाला सांगत आहे. लोक महाविद्यालय वर्धा BSMU विद्यार्थिनी, आज दिनांक 29/4/2022 अर्थशास्त्राच्या लॅबमध्ये माध्यमिक रंगचक्राचं प्रात्यक्षिक मॅडमच्या मार्गदर्शनाखाली करून घेत आहे. त्यासाठी आम्ही हे रंग तयार करून घेतलेले पिवळसर नारंगी, पिवळसर हिरवा, निळसर हिरवा, लालसर जांभळा, निळसर जांभळा, लालसर नारंगी. या सहा रंगाचा वापर करून आम्ही माध्यमिक रंगचक्र पूर्ण करून घेतलेला आहे. या सहा रंगाचे मी सहा रंग तयार करून आम्ही माध्यमिक रंग योजना पूर्ण केलेली आहे. तर धन्यवाद बेटा. तर ह्या रेणुका चौधरींनी माध्यमिक रंगचक्र तयार प्रॅक्टिकल लॅबमध्ये कशाप्रकारे तयार केलेलं आहे त्याविषयी तिने दोन शब्द सांगितलेले आहेत. हा, आणि आमच्या सगळ्या विद्यार्थिनी सोबत आहे तिच्या, आणि सगळ्या विद्यार्थिनींनी हे माध्यमिक रंगाचं रंगचक्र पूर्ण प्रात्यक्षिक पूर्ण केलेलं आहे. आणि ह्या विद्यार्थिनी लॅबमध्ये इथे सगळ्या बसलेल्या आहेत. अशा प्रकारे यांचं माध्यमिक रंगाचं प्रात्यक्षिक पूर्ण झालेलं आहे. तर सगळ्या मुलींनी आलेल्या उपस्थित राहिलेल्या आहेत कोरोनाच्या नंतर ऑफलाईन क्लासेसमध्ये आणि आपलं प्रॅक्टिकल वर्क करून घेत आहे. ह्याबद्दल मी तुमचं स्वागत करत आहे आणि धन्यवाद, आल्याबद्दल धन्यवाद. तर बघा, ह्या आमच्या सगळ्या विद्यार्थिनी गृहअर्थशास्त्र लॅबमध्ये मी सांगितलेल्या मार्गदर्शनाखाली यांनी आपलं प्रॅक्टिकल वर्क पूर्ण केलेलं आहे. ऑफलाईन क्लासमध्ये हजेरी देत आहे, ह्यासाठी आम्ही त्यांचं धन्यवाद करत आहे, धन्यवाद मानते. कारण त्यांच्या आल्याशिवाय हे प्रॅक्टिकल वर्क झालेलं नसतं आणि त्या आल्या त्यामुळेच त्यांचं प्रॅक्टिकल वर्क होत आहे. तर इथे मी माध्यमिक रंगाचं रंगचक्र पूर्ण झालं, प्रात्यक्षिक पूर्ण केलेलं आहे. प्रात्यक्षिक करताना ह्या मुली माझ्यासमोर टेबलवर दिसून येत आहेत.